स्वराज स्वीट डिलाइट्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी अजून एक उकडीच्या मोदकांची रेसिपी घेऊन आली आहे आणि आजचे आपले मोदक असणार आहे उकडीचे बीटरूट मोदक. तर चला पाहूया. मोदकाच्या वरच्या आवरणासाठी आपल्याला लागेल तांदळाचं पीठ, दोन वाटी घेतलंय मी. इथे आहे बीटाचा रस, बीट किसून मी त्याचा रस काढलाय आणि हे 2 चमचे आहे. तुम्ही हा रस कमी किंवा जास्त घेऊ शकता, तुम्हाला जसा रंग आवडत असेल त्यानुसार तुम्ही हा रस कमी जास्त करू शकता. इथे आहे तूप 1 चमचा आणि मीठ आहे चवीनुसार. आपण मोदकाच्या सारणाचे साहित्य बघूया. इथे आहे किसलेलं बीट 1/2 वाटी, किसलेलं ओलं खोबरं 1/2 वाटी, चिरलेला गूळ 1/2 वाटी, वेलची पूड आहे 1/2 चमचा आणि तूप आहे 1 चमचा. प्रथम आपण सारण तयार करून घेणार आहोत आणि मी एक कढई ठेवली आहे, त्यात मी 1 चमचा तूप घालणार आहे. तूप तापल्यावर त्यात आपण घालूया किसलेलं बीट. आणि हे बीट आपण छान परतून घेऊया. 2 मिनिटे परतल्यावर आपल्याला हे बीट थोडं शिजवून घ्यायचं आहे. आपण झाकण मारून बारीक गॅसवर शिजवून घेऊ ह्याला थोडा वेळ. इथे तुम्ही पाहू शकता आपलं बीट शिजलंय. मी झाकण काढून चेक केलंय आणि आता आपण त्यात घालणार आहोत ओलं खोबरं आणि गूळ आणि आपण हे छान ढवळून घेणार आहोत. गूळ विरघळले आहे आणि आपलं हे सारण थोडंसं ओलं आहे, आपण ह्याला थोडं अजून सुकं करून घेऊया. आपलं सारण आता सुकत आलं आहे आणि आता आपण गॅस बंद करूया. आणि ह्यात मी आता घालणार आहे वेलची पूड आणि हे मी छान ढवळून घेणार आहे. आणि हे सारण मी एका प्लेटमध्ये काढणार आहे जेणेकरून हे पटकन थंड होईल. आपण आता आपली उकड बनवायला घेऊया. इथे एका कढईत मी 2 वाटी पाणी घातलंय. ज्या पेल्यानी किंवा वाटीनी तुम्ही पीठ मोजलंय त्याच वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे, त्यांनी मी इथे 2 वाटी पाणी घातलंय. ह्यात आता आपण थोडे मीठ घालूया चवीसाठी. पाण्याला उकळी येते त्यात आपण 1 चमचा तूप घालूया. तुपाबरोबरच आपण ह्यात बीटाचा रस पण घालूया. आणि या मिश्रणाला ढवळून घेऊया. आपल्या मिश्रणाला छान उकळी येते. आता आपण गॅस बारीक करूया आणि आपलं तांदळाचं पीठ ह्याच्यात घालूया व आपण ढवळून घेऊया छान. आणि मी आता गॅस बंद करणार आहे आणि ह्या उकडीला आपण झाकून ठेवून देऊया 1-10-15 मिनिटांसाठी. आपण हे आता छान ढवळून घेऊया असंच आणि मग ह्याला झाकून 1-10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया. बऱ्याच लोकांनी मला कमेंट केलेलं माझ्या आधीच्या मोदकांच्या रेसिपीखाली की आम्हाला कळत नाही की उकडीचं टेक्स्चर कसं असावं किंवा आमची उकड कच्चीच राहते. तर जेव्हा तुम्ही ह्याच्यात पीठ घालता गरम उकळत्या पाण्यात तेव्हा हे पीठ चांगलं ढवळून घ्यायचं आहे. सुक्कं पीठ दिसता कामा नये आणि हे असं चांगलं झालं पाहिजे. आणि आता आपण ह्याला झाकून ठेवूया. जेव्हा आपण हे पीठ झाकून ठेवतो तेव्हा त्या वाफेतच ते पीठ 1-10-15 मिनिटात शिजतं. 15 मिनिटे झाली आहेत आणि आता आपण ही उकड एका परातीत किंवा एका बॉलमध्ये काढून घेऊ आणि छान मळून घेऊ. आता आपण आपली ही उकड छान मळून घेऊया. आणि ही गरम असते तर तुम्ही थंड पाण्यात हात बुडवून तुम्ही ही मळू शकता. थंड पाण्याचा हात लावून मळताना एक लक्ष ठेवायचं आहे की आपल्याला उकड जास्त चिकट नाही मळायची आहे आणि जास्त कोरडीही नाही मळायची आहे. तुम्ही पाहू शकता आपला गोळा तर तयार झालाय पण तरी पण ह्याला आपल्याला छान असं मळून घ्यायचंय जेणेकरून आपले मोदक खूपच मऊ होतील. आणि जेव्हा तुम्ही मोदक करायला घेता तेव्हा गोळे करताना प्रत्येक गोळा पण तुम्हाला परत मळून घ्यायचाय. आपली उकड तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता ना जास्त सॉफ्ट आहे ना जास्त घट्ट आहे.
आता मी हाताला थोडंसं तेल लावणार आहे आणि ह्याचे आपण गोळे करून घेऊया. आणि गोळे करताना पण आपल्याला हे छान मळून मळून घ्यायचे. अशा प्रकारे आपण आपले सर्व गोळे करून घेऊया. आणि इथे आणखीन एक टिप म्हणजे, जे पीठ तुम्ही नाही वापरत असाल किंवा नंतर वापरणार असाल तर ते पीठ तुम्ही पुन्हा झाकून ठेवून द्या, जेणेकरून ही उकड नरम राहते खूप वेळेसाठी. जर ही उकड तुम्ही अशीच ठेवली तर ती सुकून जाते आणि परत तुम्हाला मोदक बनवताना त्रास होतो. मी इथे गोळा घेतलाय आणि मी तेल लावलंय आणि आता आपण ह्याची वाटी करूया. या वाटीत आता मी थंड झालेलं सारण भरणार आहे. आता आपण कळ्या पाडून घेऊया. तुम्हाला या दोन बोटांच्या मध्ये हे घेऊन असं दाबायचं आहे फक्त. असे सगळ्या कळ्या बनल्यावर आपल्याला हे पीठ सगळीकडून जवळ आणायचं आहे आणि मोदक तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपला सुरेख असा बीटाचा मोदक तयार आहे. आता आपण असेच सगळे मोदक बनवून उकडण्यासाठी ठेवूया. आता मी तुम्हाला मोदक बनवायची एकदम सोपी पद्धत दाखवते. आपण लाटून ह्याची पारी करणार आहोत. बऱ्याच लोकांना बोटाने पारी करताना त्रास होतो किंवा जमत नाही पटकन, तर अशा लोकांसाठी ही सिंपल पद्धत. ही आपली पारी तयार झाली आहे. आता या पारीत आपण सारण भरून घेऊया आणि मोदकाच्या कळ्या काढूया. अशा कळ्या काढल्यावर आपल्याला या सर्व कळ्या एकत्र आणायच्या. इथे पाहू शकता आपला सुरेख असा मोदक तयार आहे. आपले मोदक उकडण्यासाठी तयार आहेत. तुम्ही हे मोदक मोदक पात्रातही वाफवू शकता किंवा कुकरमध्येही वाफवू शकता. मी हे बाहेर वाफवणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता एक टोप ठेवलाय मी, त्यात मी पाणी घातलंय आणि ह्याच्या टोपाच्या पावपटीने पाणी आहे. आणि ह्यात मी एक वरती साळण ठेवली आहे मोठ्या भोकाची, त्यावर आहेत हळदीची पानं आणि ह्याच्यावर आपण आपले मोदक ठेवणार आहोत उकडण्यासाठी. आणि जर तुम्हाला हळदीची पानं नाही मिळाली तर तुम्ही केळ्याचं पाणी वापरू शकता किंवा धुतलेला ओला रुमाल ठेवून त्यावर तुम्ही मोदक ठेवू शकता. तुम्ही इथे पाहू शकता आपण आपले सर्व मोदक लावून घेतले आहेत आणि आता मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे. आणि आपण हे मोदक आता 20 ते 25 मिनिटं छान वाफवून घेऊया. 20 मिनिटं झाली आहेत आणि आता आपण आपले मोदक चेक करूया. हे मोदक गरम असतानाच आपण सोडवून प्लेटवर ठेवूया. आणि जर हे थंड झाले तर हे एकमेकांना चिकटतील, म्हणून गरम गरम असतानाच आपल्याला यांना सोडवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता रंग थोडाफार बदलला आहे, बट काही प्रॉब्लेम नाही, हा हेल्दी आहे. आपण बीटरूटचा रस वापरलाय आणि वाफेमुळे बीटरूटचा रंग थोडा उडालाय. आणि कृत्रिम रंगापेक्षा नॅचरल फूड कलर केव्हाही चांगले. तर तुम्ही ह्याच्यात बीटरूटचा रस थोडा जास्त घालू शकता थोडा डार्क कलर येण्यासाठी. आणि आता मी सर्व मोदक सोडवून घेणार आहे.